इंधन तेलाच्या जवळपास 8 लाख कोटी रुपयांच्या आयातीवर होणारा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक LNG CNG वाहनं ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचं भविष्य ठरणार असल्याचं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. पर्यावरणस्नेही इंधनाचा वापर करणारी वाहन उद्योगाचं भविष्य आहे असं सांगत यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा हब नागपूरमध्ये विकसित व्हावा अशी अपेक्षा गडकरी यांनी आज नागपुरात हिंगणा औद्योगिक वसाहतीत नागपूर वाहन अभियांत्रिकी क्लस्टरच्या सुविधा केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत हे क्लस्टर मंजूर करण्यात आलं आहे. या सुविधा केंद्रामुळे वाहन उद्योगांना लागणाऱ्या सुट्या भागांच्या अभियांत्रिकी कंपन्यांना एक सामायिक व्यासपीठ मिळणार आहे.